लढते त्यामुळे राज ठाकरे साहेबांची जी उंची होती राजकीय दृष्टिकोनातून ती दुर्दैवाने भाजपने आता कुठेतरी कमी केली असं वाटतंय आणि भाजपच सूत्रधार आहे ह्या सर्व पक्षाचा की मतं खाण्यासाठी हे सर्व पक्ष तिथं उभे केलेत आणि आज तेच होताना दिसतंय पण महाराष्ट्राची जनता हुशार आहे. शरद पवारांचं संपूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं ज्यांनी काँग्रेसचे आमदार फोडून स्वतःचा पक्ष उभा केला. राज ठाकरे पवारांवर टीका केली. राज ठाकरे साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की पवार साहेबांनी कधीही कुठलं कुटुंब फोडलं नाही, पार्टी फोडली नाही. देवेंद्र फडणवीसांनी कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, फक्त एक नाही तर अनेक. याच्यात राज ठाकरे साहेबांची एक गोष्ट मानायला पाहिजे, जेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना संधी होती तेव्हा कुटुंब न फुटून देता त्यांनी वेगळी पार्टी काढली, चांगली गोष्ट आहे. पण ज्या लोकांनी कुटुंब फोडलं, ज्या लोकांनी पार्टी फोडली, असे भाजपच्या लोकांना तुम्ही अप्रत्यक्षपणे नाही तर प्रत्यक्षपणे पाठिंबा देताय हे योग्य वाटत नाही. याच्या आधी तुम्ही महाराष्ट्राचे विषय मांडत होता, महाराष्ट्राच्या युवांचे प्रश्न मांडत होता आणि आज अचानक भूमिका बदलून तुम्ही भाजपची बाजू त्या ठिकाणी मांडत आहात. त्यामुळे लोकांनी जर तुमची पूर्वीची आणि आत्ताची भाषणं बघितली त्याच्यामध्ये तुम्हीच इतक्या वेळा भूमिका बदललेल्या आहात की आता लोकांनाच कळेना की तुम्ही कुठल्या बाजूला आहात आणि आत्ता जे तुमचं पक्ष लढत आहे ते कुठेतरी फक्त भाजपला मदत व्हावी आणि ते सुद्धा फक्त काय 1,000-2,000 मतं खाऊन भाजपला मदत व्हावी अशी भूमिका कुठेतरी मनसेली घेतली अशी चर्चा लोकांमध्ये आता सुरू झालेली आहे. दादा,